आईचे पैसेच खाऊन घेतो. तो बापावर खूप भारी कैदा करतो पण म्हातारपणी त्याला बघितच नाही. ध्वंगलेलं जीवन आहे. शब्दात वेगळं आहे आणि व्यवहारात वेगळं आहे. आणि जे साहित्य दुभंगलेलं असतं ते समाजावर कधीच परिणाम करू शकत नाही. हे सुर्वे का आवडायचे आम्हाला? सुर्वे एकाच वेळेला लढायचे, मोर्चे काढायचे, मोर्चा संपलायचे कविता लिहायचे, कविता लिहून झाली की पोस्टर चिकटवायचे. म्हणून त्यांची कविता खंबीर अशी होती. कामगार आहे, मी तळपती तलवार आहे, चला काय शब्द योजना आहे. सारस स्वतः नो या जरा का थोडासा गुन्हा करणार आहे. हे गरजा जायचे का? कुसुमाग्रजांची कविता इतकी का असते? तुरुंगात अडकलेले सगळे कैदी आपल्या हातातल्या बिडीवर बिडी वाजवून त्याच्यातून संगीत तयार करून गरजा जायचे काय म्हणायला लागतात का? कारण स्वतः कुसुमाग्रज स्वातंत्र्य चळवळीशी जोडून होते. त्यांचा काळाराम मंदिराला पाठिंबा होता. आयुष्यभर आदिवासींमध्ये काढलेला आहे. म्हणून त्यांची कविता अशी तापलेली लाल विस्तवासारखी झाली. गरजा जायचे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणार की आपला संबंध कोणत्या चळवळीशी आहे, कोणत्या विचाराशी संबंध आहे आपला? आणि विचार असे आहे का? आपण साहित्यातून कोणता विचार मांडतो, कोणती भूमिका घेतो? आपण म्हणतो जो साहित्य भूमिका घेतो ते प्रचारची होत. असं कसं होईल? साहित्याचा उद्देश समाज बदलवून असेल तर समाज बदलवण्यासाठी भूमिका घ्यावी लागते. सगळ्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांनी भूमिका घेतलेल्या आहे. तुम्ही नोबेल अवॉर्ड विजेत्यांचं कोणतेही नाव काढा, भूमिका घेतलेल्या आहे. तुरुंगात गेलेला आहे, चळवळीत राहिलेला आहे, नाटक खाल्लेलं आहे, झोपडपट्टीत मेलेला आहे, दारूच्या गुत्त्यावर मेलेला आहे, विषयच्या अड्ड्यात मेलेला आहे. आपण कुठे बसून कविता करतो आणि कवितेतून भूमिका काय मांडतो? आणि मुक्त छंद आल्यामुळे तर कवितेची वाटच लावून गेली. कुणाला पण कविता करायचं स्वातंत्र्य आहे. कविता करायचं स्वातंत्र्य याचा अर्थ काही पण करायचं स्वातंत्र्य नव्हे. तसं झालं तर स्वैराचार, कवितेचे स्वैराचार येते. सात नंबरच्या बस स्टॉपवर किती वेळ वाट पाहू ही पण कविताच आहे. आता त्याच्यात कुठे काय आहे? सात नंबरच्या बस स्टॉपवर किती वेळ वाट पाहू तिथे कुठे आहे वाय? गेल्या दोन दिवसापासून व्हॉट्सअपवर दिसलीच नाही स्त्री आहे. कविता आहे का? कविता ती आहे बाबा बोरकरांची. केल्या ज्याच्या पाय घड्या मी तुझ्या पाऊलासाठी, तुडवून गेलीस त्या हृदयाला नटव्या थाकासाठी. त्याला शब्दात संगीत घेतो. वेगळं संगीत वापरायची गरजच नाही. कोकणात जसा पाऊस पडतो की नाही, धुम 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 धुम, तशी कविता आहे. केल्या ज्याच्या पाय घड्या मी तुझ्या पाऊलासाठी, तुडवून गेलीस त्या हृदयाला नटव्या थाकासाठी. छम 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 पाऊस पडतो. आणि तशी कविता वाचून पोरगी फसण्याची शक्यता जास्त असते. ही कविता वाचून कोण फसेल का? दोन दिवसापासून व्हॉट्सअपवर भेटलीच नाही ती पोरगी. म्हणजे तुझ्या काय बापाचा माल आहे का? मी कशाला देते? मला काय उद्योग नाही का? तू सात नंबरच्या बस स्टॉपवर थांबता मी काय करू त्याला? मग लगेच हा आत्महत्या करायला जातो. ऑनलाईन सुचाय सरा जे फित्रे असतात, जे लायकी नसणारे असतात ना, तेच आत्महत्या करतात. ज्यांच्याकडे लायकी असते, ज्यांच्याकडे जगण्याची लढण्याची ताकद असते, ते आत्महत्या कधीच करत नाही. आणि हे आत्महत्या करतात आणि त्यांच्या आत्महत्यावर आपण कमी करतो. शेतकऱ्याची आत्महत्या मला कधीच मान्य नाहीये. हे आत्महत्या करता कामा नये. कारण या पृथ्वीच्या पाठीवर माणूस मेल्यामुळं कोणताही प्रश्न सुटत नाही, उलट प्रश्न तयार होतो. त्यामुळे मरणे की बात सोड, लढणे की बात कर. आणि साहित्य हे तुम्हाला लढायला लावतं, लढाईसाठी नवीन मैदान देतं, लढाईसाठी नवीन हकार देतं, लढण्यासाठी नवीन विचार देतं. त्यासाठी भूमिका पाहिजे. आपली भूमिकाच नाही आहे आणि आपल्या कल्पना किती. सगळं कल्पनेत जगायला लागलो आपण, सगळं स्क्रीनवर जगायला लागलो. पायाला माती नाही, शरीरातून कधी घाम सुटत नाही, डोळ्यातून कधी पाणी येत नाही, कारण स्क्रीन लाईफ जगायला लागलो आपण. तेंडुलकर कितीही षटकार मारत असता, त्याच्या चेहऱ्यातून कितीही घाम येत असला, तर टीव्हीवर चेहरा दिसतो, घामाचा वास कधी ऐकू येत नाही, कारण ते स्क्रीन टायपिंग आहे.
कविता अशी नसते. त्याला घाम फुटला, क्रिकेट खेळताना टीव्ही पाहतोय, घामाचा वास येतो का, टीव्हीतून बाहेर पडतो का, तो रडताना दिसेल पण वेदनाचा आवाज ऐकू येतो का? नाही. आपलं लाईफ हे मातीवरून स्क्रीनवर चाललेलं आहे. स्क्रीनवर आकृती दिसते, आशय दिसत नाही, घाम दिसतो, घामाचा वास येत नाही, वेदना दिसतात, वेदनाची मुळं वळवळताना दिसत नाही. किती कल्पना करायच्या. मराठी कविता का मागं पडली? पण मागं पडली हा मराठी माणूस काही मान्यच करत नाही. मराठी पाऊल पुढचे पुढे कुठे पडलं सांगते, कुठे पडलं, म्हणजे हे तू काढलं म्हणून बोलत नाही. तो म्हणे माझ्यावर टीका करायला लागला, हे मला माहिती नव्हतं तू असं काढणार. हे स्वांत सुख आहे, हे सेल्फ ब्रँडिंग, हे सेल्फ अँबॅसेडरिंग, म्हणजे आपण भूमिकाच घेत नाही, नुसतं वर्णन करायला लागतो. आपण नुसती वर्णन, मी विचार करतो शाहू महाराज जर तुमचा इतका क्रांतिकारी राजा आहे तर तो जिवंत असताना आणि आतापर्यंत त्याच्यावर 100 कादंबऱ्या का नाही तयार झाल्या? राधानगरी धरण हाच कादंबरीचा विषय का नाही झाला? कारण मराठी लेखक ते करणार नाही. कारण ते करायचं असेल तर 100 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. एवढ्या सगळ्या गुहा पालते घालायला लागतात, एवढे सगळे डोंगर चढावे लागतात. वेदत्व प्रकरणावर कविता का नाही, कादंबरी का नाही? कारण वेद समजून घ्यावे लागतात, चार वेदांचा अभ्यास करावा लागतो. महाडच्या सत्याग्रहावर कविता होते पण सत्याग्रहावर कादंबरी का नाही होत? काराराम मंदिरावर कादंबरी का नाही होत? गांधीच्या सत्याग्रहाच्या प्रयोगावर कादंबरी का नाही होत? हे तर वाचन झाले, कोमात गेलं आहे, वाचतच नाही. कुठे कवी संमेलन असलं की बघा, कविता स्वतःची वाचतो कवी आणि लगेच निघून जातो. का बाबा, तुझी कविता मी ऐकली, माझी तू नाही ऐकायची? नाही नाही नाही, ते बकवास असतात, मग तुझं काय होतं? अरे त्याने कधीतरी विचार करायला पाहिजे. कविता ऐकायला लोक का थांबत नाही, कुठे चुकायला लागलं, कुठे विस्कटायला लागलं? माझ्या कवितेत लोकांच्या मनोवृत्तीमध्ये प्रतिसादामध्ये कुठेतरी काहीतरी होत असेल. आपणच आपल्या कलाकृतीला किती तुच्छ मानतो. ऐकायचं की पळायचं, ऐकायचं की पळायचं. मी तर साहित्य महामंडळाला सांगणार आहे का, हे कविता संमेलन, कवी संमेलनच तुम्ही घेऊ नका. ते एक तर त्यास्ताच कविता वाचायचं, रडायचं आईचं नाव घेऊन, शेतकऱ्याचं नाव घेऊन. अरे तू बदलतोय कुठे, तू बदलतोय कुठे, तू तुझ्या साहित्यात प्रयोग काय, कच्यात काय प्रयोग केला तू? ग्लोबलायझेशन चालू आहे, यंत्राचं जग आलेलं आहे, क्लोनचं जग आलेलं आहे. माणूस मंगळावर खोदकाम करतोय, चंद्रावर खोदकाम करतोय, तो पृथ्वीच्या बेंबीचा देश शोधतोय स्वित्झर्लंड मध्ये. तुमचं साहित्य नाही काय? मग कशाला व्याख्या करायची? साहित्य समाजाचे प्रतिबिंब असते. अरे समाज कुठे गेला आणि तुझी कविता कुठे राहिली? नंबर एक, साहित्याला भूमिका पाहिजे, कारण भूमिका म्हणजे पाठीचा कणा असतो. ज्याला कणाच नसेल तो चालू शकत नाही. तुमचं साहित्य चालायचं असेल तर तुमच्या साहित्याला भूमिका ही लागतेच. एका हिंदीतल्या साहित्यिकाने आपल्या आत्मचरित्रामध्ये, डायरीमध्ये एका पानावर एक सुंदर वाक्य लिहिलं, पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नव्हे, कारण राजकारण म्हणून म्हटलं की मराठी साहित्यिक अजून काम करतो. कुणी लेखक कवी म्हणत की मला राजकारण आवडतं, त्याला लोकशाही पाहिजे पण राजकारण नको, याला मंत्र्याच्या गाडीत फिरायचं आहे पण राजकारण नको, याला पुरस्कार स्वीकारायचा आहे पण राजकारण नको. राजकारण म्हणजे महारोग आहे असं काहीतरी समजतात ते लोकशाही राहून समजत. पॉलिटिक्स म्हणजे पार्लमेंटरी पॉलिटिक्स नव्हे, थॉट आहे, आयडियोलॉजी आहे, रोल आहे. आणि हा रोल काय घेत नाही, कारण रोल घेण्यासाठी तत्वज्ञान वाचावं लागतं. तो वाचतच नाही ना, तिथे बंद झालेला आहे. ही कानपूर लाईन बंद झाली, त्याची ऐकायचं पण नाही आणि वाचायचं पण नाही, त्याला रोल कसा कळणार? त्यामुळे तो वर्णन करतो. शाहू महाराज खूप मोठा होता म्हणजे काय होते, फुले खूप क्रांतिकारक होते म्हणजे काय होते, बाबासाहेब क्रांतिसूर होते म्हणजे काय होते, म्हणजे काय होते याचं उत्तर त्याला देता येत नाही, कारण तो वर्णनामध्ये अडकले.
विचारातून बाहेर पडलेला आहे.